आज सिल्लोड शहरामध्ये उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर सावळद्वारा येथील एका गंभीर प्रश्नावर आंदोलन सुरू आहे आणि विषय एवढा गंभीर आणि महत्त्वपूर्ण आहे की तिथे शासनाने जो निधी अंगणवाडीसाठी दिलेला आहे ज्या ठिकाणी तो उभारायचा होता त्या ठिकाणी न भरता भलत्याच ठिकाणी त्यांनी उभारलेला आहे। त्यामुळे हे अत्यंत स्पष्ट आहे सगळे तिथेल त्या ग्रामपंचायत ग्रामसेवक आणि तिथलचे जे आपले ग्रामपंचायतमधील पदाधिकारी असतील आणि वरिष्ठ अधिकारी यांनी संगनमताने हा सर्व भ्रष्टाचार केलेला आहे। या प्रकरणामध्ये ग्रामस्थांनी वेळोवेळी शासनाच्या निर्देशास आणून देऊन सुद्धा शासनाने अद्यापपर्यंत कोणतीही कारवाई केली नव्हती। त्यामुळे आम आदमी पार्टी सिल्लोडच्या वतीने या प्रकरणामध्ये गंभीरतेने लक्ष देऊन हा सर्व प्रकार जाणून घेतला आणि सर्व प्रकार आमच्या लक्षात आल्यानंतर आज 15 ऑगस्ट निमित्त आज इथे धरना आंदोलन ग्रामस्थांना सुद्धा धरना आंदोलन दिले गेलेलं आहे आणि आमची स्पष्ट मागणी विषय अत्यंत गंभीर आहे कारण लहान मुलांचा आणि शिक्षणाचा तो प्रश्न आहे आणि ज्या पद्धतीने शासनाने ही योजना राबवलेली आहे त्या योजनेमध्ये प्रचंड मोठा भ्रष्टाचार झालेला आहे। तर त्याच्यामध्ये सखोल अशी चौकशी होऊन त्याच्यामध्ये सक्षम चौकशी समिती नियुक्त करून त्याच्यामध्ये कठोर कारवाई करण्यात यावी आणि संबंधित लोकांवर गुन्हे दाखल करण्यात यावे। त्याचप्रमाणे आम्ही मागणी केलेली आहे की आज धरना आम्ही जो दिलेला आहे त्यामध्ये आजच्या आज संबंधित ग्रामसेवक आणि संबंधित जो कॉन्ट्रॅक्टर आहे यांचा लेखी खुलासा सादर करण्यात यावा। जोपर्यंत त्यांचा लेखी खुलासा सादर होणार नाही तोपर्यंत हे धरणे आंदोलन आम्ही चालू ठेवणार आहे। त्या अनुषंगाने माननीय श्री ब्रिजेश पाटील साहेबांनी आश्वासन दिले की आम्ही तात्काळ पत्र काढून त्यांचा खुलासा सादर करायला सांगतो। धन्यवाद। और